नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये वाढत्या कोविड प्रादुर्भावचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री नऊ ते सकाळी सहा यावेळी जमावबंदी असेल विशेषत युरोप आणि युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे जगातील एकशे दहा देशामध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितली आहे सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत क्रिसमस उत्सव लग्न समारंभ नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत बंदी असेल लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या शंभरच्या वर्ण असेल आणि खुल्या जागेत ही संख्या दोनशे पन्नासच्या वर्ण असेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के यापैकी जे कमी असेल ते इतर सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमासाठी देखील उपस्थितांची संख्या शंभरच्या वर असेल आणि खुल्या जागेत ही संख्या दोनशे पन्नासच्या वर नसेल, पन्नास नसेल। किंवा या जागेच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के यापैकी जे कमी असेल ते उपरोक्त दोन्ही कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त कार्यक्रमासाठी बंदिस्त जागेत जिथे आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नसेल तसेच तिथे जिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी पंचवीस टक्के उपस्थिती असेल अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमामध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसन क्षमतेच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त उपस्थिती नसेल क्रीडा स्पर्धा खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती नसेल वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल असे करताना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल उपहारगृहे जिम स्पा चित्रपटगृहे क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थिती राहील या सर्वांना त्याची संपूर्ण क्षमता तसेच पन्नास टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील